ये सच किसी तस्बीह के दाने में नहीं। ममता से बड़ा मोती खजाने में नहीं। कहना है कि ये सच किसी तस्बीह के दाने में नहीं, ममता से बड़ा मोती खजाने में नहीं। मिलने को तो मिल जाती है हर शय दुनिया में, मिलने को तो मिल जाती है हर शय दुनिया में, मगर माँ जैसी कोई चीज जमाने में नहीं। आणि म्हणून ती आई आहे हो, आईचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे। लग्नाचा प्रसंग आहे, लग्नाच्या प्रसंगामध्ये आई आणि वडील त्या मुलीसाठी काय करतात हे त्या मुलीला विचारा। आणि म्हणून या पावन प्रसंगावर हे सुंदरसं गीत मी ताई आणि त्यांच्या संपूर्ण परिवारासाठी मी अर्पण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहो। आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार। अहो आई काय असते, लंगड्याचा पाय असते, आंधळ्याचा डोळा असते, ज्याला हात नाही त्याला विचारा हात नसल्याचे दुःख काय, ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्या नसल्याचे दुःख काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पाय नसल्याचे दुःख काय, तशी ज्याला आई नाही त्याला विचारा आई नसल्याचे दुःख काय। आई म्हणजे काय, 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं पोटात वागवते, तळ हाताचा पाळणा करते, नेत्राचे दिवे करते, 32 धारा दुधाच्या पाजते। आई असते एक शिदोरी जी असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही। आणि म्हणून कविवर्य यशवंतांनी म्हटलेलं आहे की स्वामी तिने जगाचा आई विना अभिकारी। आणि म्हणून त्या आईसाठी म्हणायचं आहे, आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवनाकार। आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवनाधार। आई मायेचा सागर जीवनाधार, आई मायेचा सागर जीवनाधार। आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाधार। अहो कधी काढी मुलाने जर लघवी केली, कधी काढी मुलाने जर लघवी केली, तर ओल्या जागेवरती माय निसते आणि कोरड्या जागेवरती मुलाला ठेवते। सर्वांनी आईचे एवढे गुणगान गायलेले आहेत की तो बाप नावाचा जो मनुष्य आहे तो कुठेतरी समाजामध्ये एक मागे असलेला मनुष्य आहे। आणि म्हणून जेवढे महत्त्व आमच्या समाजामध्ये आईला आहे तेवढेच महत्त्व वडिलांना सुद्धा है। कहते हैं कि माँ के कदमों के नीचे जन्नत होती है, मगर बाप बाप की पदवी भी कुछ कम नहीं। बाप उस स्वर्ग का दरवाजा है, जब तक के दरवाजा खुलेगा नहीं तब तक के जन्नत में प्रवेश हो नहीं सकता। आणि म्हणून ते आई वडिलांसाठी म्हणायचं आहे, आई वडील माझे थोर काय सांग त्यांचे उपकार, आई वडील माझे थोर काय सांग त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती
किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार कविवर्य मुनव्वर राणा म्हणतात के हालात बुरे थे, हालात बुरे थे मगर अमीर बनाकर रखती थी, हालात बुरे थे मगर अमीर बनाकर रखती थी, हम गरीब थे ये बस माँ को पता था, हम गरीब थे ये बस माँ जानती थी। कारण अह मुलगा कसाही का असो ना मुलगी कशी असो आई वडिलांसाठी सर्वात प्रिय म्हणजे मुलगा आणि मुलगी असते। आणि म्हणून समोर म्हणायचं आहे तडपत्याहून हात तडपत्याहून हात आणि रखरख त्या रानात तडपत्याहून हात आणि रखरख त्या रानात राहीलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात राहीलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठ भर घास कधी घडेलला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले लाटाचे पास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार आ नवीची चादरी तू ग चंदराची मोर नवीची चादरी तू ग चंदराची मोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगीन आई देवा पाशी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पिटणार नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पिटणार नाही
कहो तो ताना पाल पनी मी खेड़ खेड़ता दिसत हो तो ताना अमृता हुनी गोड़ा पाजला तुपाना अमृता हुनी गोड़ा पाजला तुपाना पाल पनी मी खेड़ खेड़ता दिसत हो तो ताना अमृता हुनी गोड़ा पाजला तुपाना तुझा या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही तुझा या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार पिटणार 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 नाही